नमस्कार पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये मी स्वाती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। पावसाळा चालू झाला की रानभाज्या यायला सुरुवात होते। या मोसममध्ये भरपूर रानभाज्या आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतील। रानभाज्यामध्ये सर्वात आरोग्यदायी शक्तिवर्धक भाजी कोणती, ती म्हणजे कर्टुली किंवा कर्टुले। तर याच कर्टुल्याची चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी कशी बनवायची आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे मी आठवड्यातून 3 वेळेस अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी आणत असते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। चला तर मग ही अतिशय आरोग्यदायी चमचमीत आणि झणझणीत होणारी कर्टुल्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया। कर्टुल्याची भाजी बनविण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला एका कढईमध्ये 1.5 चमचा तेल छानपैकी तापून घ्यायचं आहे। तेल छान तापलं की यामध्ये आपण 1 चमचाभर मोहरी घालू। मोहरी छान तडतडल्या की आपण 1 चमचाभर जिरं घालायचं। सोबतच आपल्याला लागणार आहे 1 मोठ्या आकाराचा कांदा। कांदा थोडा कर्टुल्यामध्ये जास्तच लागतो। हा कांदा आपण हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेऊया। कांदा हलकासा परतून झाला की यामध्ये 1 चमचाभर आलं आणि लसणाची पेस्ट घालूया। आलं आणि लसणाची पेस्ट देखील आपण तेलामध्ये हलकीशी फ्राय करून घेऊ। ही पेस्ट हलकीशी फ्राय झाली की यामध्ये आपण 1.5 चमचा लाल मिरची घालूया। सोबतच 1 चमचाभर हळद देखील घालायची आणि हे सर्व साहित्य हलकेसे परतवून घेऊ। यात लक्षात ठेवायची बाब म्हणजे कर्टुल्यामध्ये तेल मीठ मिरची इतर भाज्यापेक्षा थोडंसं जास्त लागते। आता इथे मी 1/2 किलो कर्टुली स्वच्छ धुऊन 4 भागांमध्ये कट करून घेतलेली आहे। माझ्याकडे लहान कर्टुली होती, याकरिता मी याचे 4 भाग केलेले आहेत। तुमच्याकडे जर मोठी कर्टुली असेल तर तुम्ही त्याचे जास्त भाग करू शकता। हव्या तशा आकारामध्ये तुम्ही कर्टुली कापू शकता। आता हे कर्टुले आपण तेलामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया। आता या स्टेजवरती आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया। इथे मी 1.5 चमचा मिठाचा वापर केला आहे आणि छानपैकी सर्व भाजी एकजीव करून घेऊ। या भाजीवरती आपण झाकण ठेवून त्यावरती थोडंसं पाणी घालून घेऊ। झाकणावरती पाणी घालून भाजी शिजविल्याने भाजीला पाणी सुटत राहतं। भाजीमध्ये जे मॉइश्चर असतं त्यामध्येच भाजी शिजवून होते, आपल्याला पाणी टाकायची गरज पडत नाही। आणि कर्टुल्याच्या भाजीमध्ये आपल्याला पाण्याचा थोडाही वापर करायचा नाहीतरी ही भाजी हलकीशी करवट होते। 1-15 मिनिटे ही भाजी मी मध्ये हलवत सर्व बाजूने छानपैकी शिजवून घेतलेली आहे। एखादी फोड घेऊन आपण ही भाजी चेक करून पाहूया। भाजी शिजायला आणखी 5 मिनिटाचा कालावधी लागेल। आता या स्टेजवरती आपण यामध्ये 1 चमचाभर काळा मसाला घालूया। काळ्या मसाल्याने या भाजीला चव अगदी सुंदर येते आणि ही भाजी अगदी मसालेदार चमचमीत आणि झणझणीत होते। मसाला घालून ही भाजी आपण छानपैकी मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून या भाजीची 5 मिनिटाकरिता आणखी वाफ काढून घेऊया। 5 मिनिटांमध्ये इथे ही आपली कर्टुल्याची चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी बनून तयार आहे। आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला छानपैकी डेकोरेट करून घेऊ। या पद्धतीने पाण्याचा 1 अंशही न घालता भाजी केली तर ही भाजी अजिबात करवट होणार नाही, अतिशय चमचमीत आणि झणझणीत होते। तर ही कर्टुल्याची चमचमीत झणझणीत आणि आरोग्यदायी भाजी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।